जर तुम्ही हिचकॉकचा एक शॉट जो आहे तो त्याने कसा घेतला याच्यावर चा ते छान बोलतात पण वेन इट कम्स टू दॅट एक्झिक्युशन हॅनो तर त्यांना माहिती नसतं की कॅमेरा कुठे ठेवायचा सो प्रॅक्टिकल so नॉलेज देणारी माणसं इथे असतील प्रॅक्टिकल नॉलेज देणारी जागा इथे असेल कारण हा इन्स्टिट्यूटच बेसिकली स्टुडिओमध्ये सेट आय स्पेंड हिअर ऑलमोस्ट थर्टी थ्री इयर्स नो आणि या तेहतीस वर्षात ह्या इंडस्ट्रीने मला भरपूर काही दिलं मला असं वाटतं इट्स टाइम टू गिव इट बॅक टू इंडस्ट्री मी आलो होतो या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टर व्हायला मी झालो कॅमेरामॅन मग मी झालो डिरेक्टर सो कधीच काही ठरत नसतं यु you नो know, आपलं हे ठरवायलाच मला खूप वेळ गेला की मी कॅमेरा आहे की डिरेक्टर आहे आणि मग इंडस्ट्रीला आणि लोकांनाही ठरवायला वेळ गेला की हा कॅमेरा की डिरेक्टर आहे सोबत आहेत संजय जाधव संजयजी सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन आणि खूप जणं येत आहेत खूप पाहुणे येत आहेत आणि निमित्त आहे ते म्हणजे त्यांच्या या इन्स्टिट्यूटचं इट्स एफ आय मॅजिक जी आहे फिल्म मॅजिक जे आहे म्हणजे तुमच्या सिनेमांची जी जादू आहे जो सगळेच म्हणत आहेत ती प्रेक्षकांनी अनुभवलीत पण याच सिनेक्षेत्रात या इंडस्ट्रीमध्ये जे येऊ पाहत आहेत तरुण असतील किंवा कोणीही कलाकार असतील त्यांच्यासाठी तुम्ही एक छान अपॉर्च्युनिटी म्हणता येईल ती उभी करतायत आणि हे इन्स्टिट्यूट या ह्याच्या मागे जे आहे ते संपूर्ण इन्स्टिट्यूट आहे ही जी मिरारोडची क्लास आहे ते अनेक आहेत आणि तिथेच हे फिल्म इन्स्टिट्यूट कशी संकल्पना होती कधी सुचवलं होतं आणि किती वर्षांपासूनची ही मेहनत आहे नाही वर्षांपासून किती वर्षांपासूनचं असं नाही म्हणणार मी म्हणजे एक अराऊंड एक, 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 एक सात आठ वर्ष झाली की मला असं वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी काहीतरी चुकतं यु नो जेव्हा नवीन पिढी येते नवीन मुलं येतात आमच्याकडे शिकायला तर ती मोस्ट ऑफ द टाइम ना ती कोणत्या तरी इन्स्टिट्यूट मधून शिकून आलेली असतात आणि जेव्हा ती आमच्याबरोबर काम करायला लागतं त्यावेळी असं रिअलाईज होतं की अरे यांचं ॲक्च्युली नॉलेज जे आहे ना ते हाफ कुक्ट आहे त्यांना खूप थिअरेटिकल नॉलेज आहे पण त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज नाही आहे यु नो म्हणजे जर त्यांच्याबरोबर तुम्ही डिस्कस कराल तर ते स्पॅनिशलावासकीपासून ते श शेक्सपियरपासून ते स्पिलबर्गपर्यंत ते करेक्ट सांगतात यु नो पण जर तुम्ही हिचकॉकचा एक शॉट जो आहे तो त्याने कसा घेतला याच्यावर ते छान बोलतात ओके का घेतला ह्याच्यावर ते छान बोलतात पण वेन इट कम्स टू दॅट एक्झिक्युशन तर त्यांना माहिती नसतं की कॅमेरा कुठे ठेवायचा ओके त्यांना ते प्रोज अँड कॉन्स माहिती नसतात आणि मग त्याच्यामध्ये खूप त्रास होतो आम्हाला असं वाटतं की थोडं थोडं एज्युकेटेड टीम असेल ना तर खूप बरं होईल यु नो दॅट इज हाव दॅट थॉट स्टार्टेड कमिंग इन माय माइंड आणि मग तो थॉट असा झाला की मग मला रिअलाइज व्हायला लागलं की अरे नाही अरे एज्युकेटेडच मुलं घ्या घेतली पाहिजेत यु you नो know, आणि जेव्हा जेव्हा ती एज्युकेटेड मुलं यायची त्यावेळी मला हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम यायचा सो आय थॉट वाय नॉट हॅव आवर इन्स्टिट्यूट जिथे मी त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज देईन त्यांना कळेल की प्र, ओ, 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 येस पुस्तकं वाचलीच पाहिजेत यु mm. नो तुम्हाला थिअरिटिकल नॉलेज असलंच पाहिजे पण ॲट द सेम टाईम एक लाईट इथून फेकला की कुठे पडतो हे कळलं पाहिजे mm. यु नो आणि मग त्याचा शॅडो कुठे पडतो हे कळलं पाहिजे आणि त्या शॅडोने काय गंमत होते हे कळलं पाहिजे प्रॅक्टिकली सो मला असं वाटलं की आपण एक अशी इन्स्टिट्यूट चालू करूया जिथे त्यांना फ्लोअरवर एक्सपिरियन्स करता येईल त्यांच्याबरोबर अशा फॅकल्टीज डिस्कस करतील जे जे थे थिअरटिकल नॉलेज नाही देणार त्यांना यु नो त्यांना ते खूप प्रॅक्टिकल नॉलेज देतील त्यांना सांगतील की हा सीन वर्क होत नाही तर का वर्क होत नाही किंवा आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यावेळी फॉर एक्झाम्पल टिकटिक वाजते डोक्यात हे गाणं जर आता फायनली ते खूप फेमस झालं आहे आणि पॉप्युलर झाले पण हे आता पॉप्युलर झालं रिलीज झाल्यावर रिलीजच्या आधी ते पॉप्युलर नव्हतं तर तो जो कॉल घेणं असतं ना तो कॉल घेणं खूप इम्पॉर्टंट असतं की हे गाणं पाहिजे मला ही धुन पाहिजे मला तर त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ना की अरे सुचत नाही आहे काही मग आपण काय करायचं कधी कधी असं होतं की चार दिवस लागतात सुचायला कधी कधी असं वाटतं की चार महिने लागतात सुचायला हा पेशन्स कुठून येणार हे प्रॅक्टिकल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे सो प्रॅक्टिकल नॉलेज देणारी माणसं इथे असतील प्रॅक्टिकल नॉलेज देणारी जागा इथे असेल कारण हा इन्स्टिट्यूट हॉज बेसिकली स्टुडिओमध्ये सेट आहे इथे आजूबाजूला शूटिंग होते आणि तिथे मुलं शिकणार आहेत कधीपासून हे इन्स्टिट्यूट खुलं करण्यात येईल विद्यार्थ्यांसाठी आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जसं म्हट म्हटलात की तुमच्याकडे किंवा या सिनेसृष्टीत काम करण्यासाठी जेव्हा काही मुलं येतात काही कलाकार येतात तर इथूनही काही कलाकार घडतील जे तुमच्या आगामी काही ह्याच्यात आम्हाला पाहायला मिळेल काही प्रो प्रोजेक्ट्स असतील हां पण मी जे माझ्याकडे येते त्यांना मी हेच सांगतो की मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवायचा प्रयत्न करतो <laughs> मग बाकी बाकी तुमचंच हार्डवर्क आहे जे तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे कारण कितीही म्हटलं की आ, आ, हा संजय जाधवच्या इन्स्टिट्यूटमधून आला आहे म्हणून त्याला कुठे काम मिळणार नाही फायनली त्याचं टॅलेंट आहे तेच तेच त्याला पुढे घेऊन जाणार आहे सो येस टॅलेंट नर्चर करायचं काम मी डेफिनेटली करू शकतो आणि ते मला करायला आवडेल बिकॉज जसं मी आत्ता खूप स जणांना म्हणतोय की आय स्पेंड हिअर ऑलमोस्ट थर्टी थ्री इयर्स यु नो आणि या तेहतीस वर्षात ह्या इंडस्ट्रीने मला भरपूर काही दिलं आहे मला असं वाटतं इट्स टाईम टू गिव इट बॅक टू दिस इंडस्ट्री समथिंग अँड समथिंग व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह आज लॉन्चच्या निमित्तानं अनेक कलाकार येत आहेत इथे आणि तुम्ही खरंच बिझी आहात या सगळ्यामध्ये आणि इन्स्टिट्यूट दाखवण्यामध्ये आम्ही खूप सुंदर आहे आणि उत्सुकता आहे कधी त्या इन्स्टिट्यूटमध्ये आणखी एक गोष्ट या वर्षात अशी छान घडली म्हणजे टेलिव्हिजनवर तुम्ही आलात आणि एक छान कमाल भूमिका घेऊन आलेला तुम्ही कसं एन्जॉय हां ऍक्च्युली काय सिनेमाचे निर्माते जे आहेत सुनील भोसले हे माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि आणि झीशी माझं खूप चांगलं नातं आहेच सो येस आणि कसं आहे ना बघा अगेन आय एम कमिंग बॅक टू द इन्स्टिट्यूट की मी आलो होतो या इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर व्हायला मी झालो कॅमेरामॅन मग मी झालो डिरेक्टर सो uh, so, कधीच काही ठरत नसतं यु you नो know, आपलं हे ठरवायलाच मला खूप वेळ गेला की मी कॅमेराम आहे की डिरेक्टर आहे आणि मग इंडस्ट्रीला आणि लोकांनाही ठरवायला वेळ गेला की हा कॅमेराम आहे की डिरेक्टर आहे सो <laughs> so, सो हा मधला वेळ जो आहे ना मी सुरुवातीला काही इंट्रोडक्शन न देता फक्त संजय जाधव असं म्हटलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना आता माहिती आहे तुम्ही हेच या सगळ्या गोष्टी केलेल्या पण खरंच इन्स्टिट्यूटसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या जसं सिनेमांना आणि किंवा तुमच्या प्रोजेक्टला कसं प्रेम मिळत राहील राहिलेलं आहे आणि विद्यार्थी जे येतील इथले त्यांनाही त्या पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे ते उत्तम पद्धतीने मिळेल ही अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्स सो